तर्क व अनुमान अभाषिक या घटकातील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे या उपघटकावरील काही नमुना उदाहरण आपण पाहणार आहोत। हे पहिलं नमुना उदाहरण आहे। या ठिकाणी एक चौकोन दिलेला आहे। चौकोनामध्ये 9 लहान चौकोन दिलेले आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला ओळखायचं आहे। आता आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या दिलेल्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी येणारी संख्या मूळ संख्याच असेल। या संख्या आपण जर चढत्या क्रमाने लिहिल्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिल्या तर त्यातलं सूत्र आपल्याला ओळखता येईल। मग या संख्या आपण चढत्या क्रमाने लिहू, म्हणजे सुरुवातीला घ्यावी लागेल 59, नंतर घ्यावा लागेल 61, नंतर 67, मग 71, 73, 79, 83, 89 अशा प्रकारे चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर पुढची संख्या आणि मागची संख्या हे आपलं उत्तर असतं। 89 नंतर येणारी मूळ संख्या आहे 97 आणि 59 अगोदर असणारी मूळ संख्या आहे 53। म्हणजे आपले जे दोन पर्याय असतील ते असतील 53 आणि 97, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असतं। नमुना उदाहरण 2 बघूयात। या चौरसामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचे आहे। या दिलेल्या सगळ्या संख्या जर आपण चढत्या क्रमाने मांडल्या तर आपल्याला त्यातलं सूत्र लक्षात येईल। आपण या संख्या चढत्या क्रमाने लिहूया 15, 31, 37, 38, 35, 39, 47। याचे निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही जी संख्यांची मालिका तयार झालेली आहे या प्रत्येक दोन संख्यांमध्ये 4 फरक आहे। 15 आणि 4 19, 19 आणि 4 23, 23 आणि 4 27, 27 आणि 4 31, 31 आणि 4 35, 35 आणि 4 39, 39 आणि 4 या ठिकाणी 41 ही संख्या येईल, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। नमुना उदाहरण 3 बघा। चौकोनामध्ये 9 घरांमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत। या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे। काय असेल बरं यामध्ये संबंध? आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की कडेच्या आडव्या रांगेमध्ये कडेच्या दोन अंकांचा गुणाकार आणि त्या गुणाकाराची निंपट मध्यभागी येते। म्हणजे बघा 16 गुणिले 9 144 आणि त्याची निम्मी 72 मध्यभागी आली आहे। 21 गुणिले 6 126 त्याची निम्मी 63 मध्यभागी आली आहे। त्याच पद्धतीनं 13 गुणिले 8 104 आणि त्याची जर निम्मी केली तर 52 ही प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या असेल, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2।